कळत नकळत घडलेल्या गुन्ह्यांबद्दल काहींना शिक्षा भोगावी लागते कळंबा कारागृहात असे अनेक बंदीजन शिक्षा भोगतायत मात्र शिक्षा भोगत असताना चांगली वर्तणूक असणाऱ्या काही कैद्यांना गांधी जयंतीच्या निमित्तानं शिक्षेत सूट देण्यात येते कोल्हापुरातील कळंबा कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या अशा पाच कैद्यांना चौतीस टक्के शिक्षेत सूट मिळाली त्यामुळे आज त्यांची सन्मानानं मुक्तता करण्यात आली शिक्षा पूर्ण होण्याआधीच कारागृहातून सुटका झाल्यानं कैद्यांच्या कुटुंबियांना मोठा आनंद झाला कळत न कळत एखाद्याच्या हातून गुन्हा घडतो आणि नशिबी तुरुंगवास येतो असे अनेक बंदीजन राज्यातील वेगवेगळ्या तुरुंगात शिक्षा भोगत आहेत आपल्या हातून गुन्हा घडला चूक झाली याची जाणीव झाल्यानंतर अनेक कैद्यांचं आयुष्य बदलतं आणि वर्तवणूकही चांगली होते अशा कैद्यांच्या शिक्षेमध्ये राज्य शासनाकडून सूट देण्यात येते गांधी जयंतीचं औचित्य साधून दरवर्षी तुरुंगात चांगली वर्तवणूक असणाऱ्या बंदीजनांना चौतीस टक्के शिक्षेत सूट दिली जाते कोल्हापुरातील कळंबा कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या पाच कैद्यांची वर्तवणूक चांगली असल्यानं त्यांना या योजनेचा लाभ मिळाला त्या पाचही कैद्यांची सासष्ट टक्के शिक्षा पूर्ण झाली होती त्यांच्या शिक्षेत चौतीस टक्के सूट देऊन राज्य शासनाच्या वतीनं त्यांना आज मुक्त करण्यात आलं माया भीमराव कांबळे महेश भीमराव कांबळे विशाल रवींद्र वारे लाला नंदू मदने नितीन अग्रवाल यांना शिक्षेत सूट मिळाली आणि सेवानिवृत्त कारागृह उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे कारागृह अधीक्षक शरद शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत या, प्रमु या कैद्यांना आज सन्मानानं घरी पाठवण्यात आलं शिक्षा पूर्ण होण्याआधीच कारागृहातून सुटका झाल्यानं कैदी आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा आनंद झाला होता या कार्यक्रमावेळी तात्यासाहेब मोरे यांचं हे जीवन सुंदर आहे या विषयावर व्याख्यान झालं द्वेषाचं उत्तर द्वेष नसून द्वेषाला प्रेमाना जिंकता येतं सूडभावनेतून केलेलं कृत्य साऱ्या कुटुंबाला वेदना देणारं असतं त्यामुळं मनावर संयम ठेवावा असं मोरे यांनी नमूद केलं यावेळी वरिष्ठ तुरुंगाधिकारी हरिश्चंद्र जाधव प्रकाश सिंग परदेशी राजेंद्र जाधव साहेबराव आडे यांची प्रमुख उपस्थिती होती